आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभर निवडणुकीचा माहोल आहे. आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये तर ही निवडणूक खूप मोठ्या प्रमाणावर गाजते. ज्या पद्धतीने उमेदवाऱ्या जाहीर होत आहेत आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जो गडबड गोंधळ सुरू आहे तो सर्व पाहता ही निवडणूक मोठ्या प्रमाणावर गाजणार आहे असं दिसतंय. 29 एप्रिलला आपण सर्वजण मतदान करणार आहोत आणि मतदान करण्याच्या आधी आम्ही कोणत्या उमेदवाराला मतदान करावं आणि ते का करावं या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही काही उमेदवारांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवून त्यांना बोलतं करणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज मशाल न्यूजच्या रूममध्ये माझ्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर अरुण सावंत. डॉक्टर, मी आपलं स्वागत करतो आहे आणि धन्यवाद. तुम्हाला पहिलाच प्रश्न असं विचारतो आहे की तुम्ही ॲपमधून निवडणूक लढवणार होतात, पण जसे इतर राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार एका रात्रीमध्ये पार्टी बदलतात या पक्षातून त्या पक्षामध्ये, आपण ही आपची उमेदवारी घेता घेता थेट वंचित बहुजन आघाडीकडे जाऊन पोहोचलात, नेमका हा प्रवास कसा घडला? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बघा, माझं व्यक्तिमत्व जे आहे ते वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ, पर्यावरणतज्ञ, राष्ट्रीय आणि जागतिक व्यक्तिमत्व आहे. निवडणुका आल्या की मला सर्वच पक्षांकडनं असे तसे निरोप येत असतात, परंतु ही 2009 पासूनची गोष्ट आहे. परंतु त्यावेळेला माझं जे अकॅडमिक काम चाललं होतं, शैक्षणिक पद होती, तसं काही तिथे पण चांगलं काम करता येतं आणि मी केलं. तर ते आपण करत असताना समाजसेवा ही करत होतो, सत्तेत जावं असं वाटण्याचा काही प्रश्न आला नव्हता. त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी पोलाइटली नाही म्हटलं. आता ह्यावेळेलासुद्धा माझी बऱ्याच पक्षांकडनं आणि ज्या पक्षाबद्दल मला काही अडचण नाही आहे अशा विचारणा होत होती. आप मी जेव्हा राजस्थानच्या कुलगुरुपदानंतर मोकळा झालो, बाकी कामं सुरू केली, त्यावेळेला मी आपच्या कार्यात गेलो होतो. अंजिरी दमान्या काम करत होत्या आणि एक चांगलं काम चालतं, निपक्षपाती म्हणजे सामाजिक सवयीचं चांगलं होतं, शैक्षणिक इश्यू होते, तर त्या तिथे थोडासा मी जोडलं गेलो. नंतर मला दिल्लीवरनं डायरेक्टच माझी चाचपणी झाली, ती 2014 मध्ये आपण झाली होती, त्या मी नाही म्हटलं होतं. तर म्हटलं ठीक आहे, मी माझा कन्सेंट दिला होता, परंतु काही कारणास्तव ह्या आघाडींच्या काय गोष्टी चालल्या होत्या, काय होणार काही माहिती नाही. मग मला बाळासाहेब आंबेडकरांचा निरोप आला की तुम्ही मला भेटायला या. वाईट वाटतं की मी जाऊ शकलो नाही, किंवा मग ते असताना मी जाऊ शकलो, मी मला बाहेरचे दौरे असतात त्यामुळे ती भेट राहून गेली होती. आणि मग योगायोग मी असा घडवून आणला की ठीक आहे, मी बाळासाहेब स्वतः म्हणताय तर मी येतो साहेब. मी भेटलो त्यांना त्यांच्या आणि मग त्यांनी सगळं सांगितलं. म्हटलं बघा, आपकडनं जर काय होत नसेल, निर्णय होत नसेल आणि तुमची घाई आहे, वेळ कमी आहे, तर मी आम्ही तुमच्या आमच्या स्तरावर तशी चर्चा करून तो निर्णय घेऊ आणि 4 दिवसात मग आमच्या स्तरावरती चर्चा होऊन आम्ही असा एक निर्णय झाला की येस, चांगला हेतू आहे, पक्ष मोठा होत आहे, चांगली बांधणी आहे आणि सर्वधर्म सर्व समाजसेवक मिळून असा होतो आहे हा. आणि एक प्रकारची त्यांची एक नाव आहे, त्यांची कळकळ आहे, मी हो म्हटलं. आणि म्हणून हा प्रवास थोडक्यात सांगायचा, आणि मी कुठला पक्षाचा सदस्य नाही मुळात, एक वैज्ञानिक म्हणून माझ्याकडे बघावं, त्यामुळे पक्षांतर हा प्रश्न माझ्यावरती नाही आहे. मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही, मी कुठल्या पक्षाची आता उमेदवारी घेतलेली नव्हती, त्यामुळे त्या पक्षातून ह्या पक्षात आलं. आधी तिथे आमदारकीचं तिकीट मागितलं, खासदारकीचं मागितलं, ग्रामपंचायतचं मागितलं की नगरसेवकाचं मागितलं, आणि आता तो पक्षात तिथे निवडून आलात नाही की काय नमदाने तुम्हाला दिलं म्हणून तुम्ही इकडे आलात. मी पक्षनिष्ठा ह्याला फार महत्त्व देतो, जशी विज्ञाननिष्ठा आहे माझी,
सत्यता आहे. शासकीय सेवा अतिशय मेहनतीने केल्यामुळे माझं नाव झालं. मी जे विचार दिले, मी जे बदल केले, त्याचे राज्यभर काय देशभर प्रसाद त्याची. आता मग ही सेवा पार्लमेंटमध्ये जाऊन देशाचे कायदे जिथे बनतात तिथे माझ्यासारख्या शिक्षणाची गरज आहे. कारण मी सुद्धा शासनाला अशा पद्धतीने कायदे होतात, मी काय प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला माहीतच आहेत, ते प्रलंबित आहेत. तिथे घटनांचं उल्लंघन होतं अशा प्रकारचे कायदे बनले जातात. पर्यावरणाचा असो, शिक्षणाचा असो, रेव्हेन्यूचा असो, फॉरेस्टचा असो, हे बघतोय मी. दुर्दैवाने काय होतं, आपण ज्या तो लोक बोलतोय की कायदा झाल्यानंतर, अध्यादेश निघाल्यानंतर चर्चा होते, तो बदलणं फार कठीण असतं. शेतकऱ्यांचा असो, छत्तीसगड असो, पेसा असो, मला असं वाटतं की ह्याच्याबद्दल मी लढाया लढल्या. नद्यांचं प्रदूषण होणे म्हणून लढलो, झाडं कापणे म्हणून लढलो, कारखान्यांची प्रदूषणं झाली मी ते बंद करण्यासाठी मोहीम काढल्या, तेव्हा मी पूर्णपणे एक अध्यापक प्राध्यापक संशोधक होतो. इथले प्रॉब्लेम जगाच्या रस्त्यावर नेऊन मांडले मी. कोपनहेगनला जाऊन बोलून आलो. आज मी जागतिक जल संघटनेचा सदस्य झालो ह्या कामामुळे. कोलंबिया विद्यापीठाचा भारताचा डायरेक्टर झालो. हे माझं काम जगभर पाहिल्यामुळे मी म्हणतो मग आमची राष्ट्रीय धोरणं पण चुकतात. मागे चुकली त्यापेक्षा आता जास्त चुकत आहेत. सर्वांना घेऊन विकास असं काय चाललं होतं तसं काही दिसत नाही. मग किती ओरडायचं एकट्याने, किती केसेस करायच्या, किती कोर्टात, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन माझी 8 वर्ष लढाई चालू आहे. काही अंश यश मला मिळालं, दाखवून दिलं. ज्या वाईट गोष्टी होडत होत्या त्याचा बंदोबस्त झाला, शिक्षण प्रणालीमध्ये सुधार झाला. त्यामुळे पार्लमेंटमध्ये जेव्हा कायदे बनतात की जिथे घटनेच्या शेड्यूल्सप्रमाणे, पार्लमेंटरी ॲक्टप्रमाणे, जे काही संविधानाप्रमाणे ज्या गोष्टी बनतात, ज्या काही अमेंडमेंट होतात, मी मला आश्चर्य वाटतं लोकं बोलत कसे नाही आहेत, असं बोलत कसे नाही. आता आपल्याकडे पेट्रोल पंपाच्या जाहिराती निघाल्या, 60-70 पेट्रोल पंप होते, त्याची जाहिरात टाईम्स ऑफ इंडियामध्ये. मला वाटत नाही वाड्यासारख्या ठिकाणी टाईम्स ऑफ इंडिया लोकं वाचतात. मग आमचा जसा नियम आहे की प्रत्येक जाहिरात ही स्थानिक पेपरमध्ये पाहिजे, त्या भाषेत पाहिजे, विद्यापीठांचा नियम आहे, राष्ट्रीय याच्यामध्ये पाहिजे. मग पेट्रोल पंप लोकांना द्यायचे, त्यातले 30 पेट्रोल पंप आदिवासींसाठी रिझर्व होते. मग हे आदिवासींना करणार कसं का आपल्या भागात पेट्रोल पंपाचं टेंडर निघालेलं आहे. मग मी म्हणतो आमच्या लोकप्रतिनिधी असं का करून घेत नाही की जाहिरात जेव्हा निघते ती स्थानिक वर्तमानपत्रात असली पाहिजे शासनाची. मग होत नाही. आता बघा, भूकंपचे धक्के आपल्याकडे बसतात. मी न्यूक्लिअर सायंटिस्ट पण आहे. मी वैज्ञानिकांशी वाद घातला. जेव्हा भूकंप धक्के लागायला लागले त्यावेळेला मी सर्व आमदार खासदारांना निरोप पाठवले, कलेक्टर साहेबांनी पाठवले की डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्कालीन व्यवस्थापन आपल्याकडे काय आहे. उद्या तो भूकंप धक्का तर वाईटच असतो, पण तो जर आपल्या न्यूक्लिअर पॉवर स्टेशनपर्यंत गेला तर काय होईल हे मला वाटतं. पण ह्याबद्दल कोणीही बोललेलं नाही, कुठल्या माध्यमात छापून आलेलं नाही. मी शेवटी जे रिॲक्टर डिझायनर्स आहेत त्यांची नेरीला जाऊन नागपूरला भेट घेतली. त्यांनी मला शाश्वती दिली की हा रिश्टर स्केल 4 जाणार नाही भूकंप. आणि मला माहीत आहे अशा ठिकाणी न्यूक्लिअर पॉवर स्टेशन होत असतात. साहेब, मुद्दा असा आहे. मी म्हटलं मग ह्या सर्व अथॉरिटींनी पत्रकार परिषद घेऊन इथे येऊन लोकांना शाश्वती दिली का इथे होणारा भूकंप डहाणू हा 4 जाणार नाही, तारापूरकडे कधी जाणार नाही असं कोणी बोललं आहे का. असे जर बोलले असते तर रोज आमच्या माया बहीण आया बहिणी सगळे ते बांधव शेतकरी पळ सुटतात घरात ना. आतापर्यंत 300-400 धक्के येतात आणि 4.1 गेलेला आहे. कोणी शाश्वती दिली का? शाश्वती दिला काही होणार नाही रे, का घाबरू नको. पाणी खोल ना रे, पोता येत नाही, चालेल चालत जा, माणूस चालत जाणार. हा हो दे, हलत आहे ना, घर पडणार नाही, अशी कोणी खात्री दिली का? प्रश्न हा आहे की हा विकास जो आहे तो करताना बजेट बनतात, त्या बजेटप्रमाणे विकास होत असतो. एक प्रॉस्पेक्टिव्ह बजेट असते. पुढच्या पंचवर्षीय योजनेत काय आहे ह्याचा कधी किंवा बजेट झालं, डिक्लेअर झालं, शहरभर सर्वकडे भाषणं होतात. आमच्याकडे बजेटवरच्या निदान शेतीच्या विषयावरती, शेतकऱ्यांच्या समस्यावरती कधी सभा होऊन बजेटवर चर्चा झाली का? आज तापमान बदलतं,
पाण्याची पातळी चाललेली आहे, पाण्याचा वापर आपल्याकडनं किती मुंबईला जातो, 5,000 मिलियन लिटर्स पर डे, हे 5 कोटी लिटरचं जे पाणी मुंबईला जातं आणि आपल्या घरी बांधाच्या खाली धरणाच्या प्यायला पाणी नाही, हे पाण्याचं नियोजन कसं झालं पाहिजे ह्याचं काय रेग्युलेशन्स म्हणतात. वॉटर ॲक्ट म्हणे, वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲक्ट आहे, सेस आहे, एज्युकेशन ॲक्ट आहे, सगळे जे कायदे बनतात ना त्या कायद्यामध्ये योगदान देणं हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि सरकारी नोकरीत बघितले कुठेतरी आपलं नियोजन फेल होतं, बजेटवरची चर्चा होत नाही, बजेट वापरलं जात नाही, 31 मार्चला बजेट ओरवाड्या लोकं धावत असतात, ते खर्ची पडत नाही. आता आपल्या जव्हारमध्ये SDOचं कार्यालय काढलं, म्हणजे कलेक्टरच्या लेवलचं कार्यालय, 800-900 कोटी त्या पहिल्या त्या योजनेमध्ये वापरले गेले. आपण सांगा 800 कोटीचा विकास झाला आहे का? आता एवढ्या योजना येतात त्या योजनेमधनं विकास झालेला आहे का? कुठे डॅम आहे, इरिगेशन आहे, आपलं नेणारं पाणी लोकांना पिण्याला मिळायला पाहिजे, मुंबईच्यासारखं आम्हाला लोकांना मिळायला पाहिजे, असं कोणी बोलतं आहे का? मी काही नेत्यांना म्हटलं की धोरणाची आखणी होत असताना तिथल्या आदिवासींच पुनर्वसन 19 गावं आहेत कसं करावं हा प्रोजेक्ट माझ्याकडे आला. तो इतका नियोजित केला मी, त्या 850 कोटीचं बजेट दिलेलं आहे एवढं, पण कायदा असा आहे त्यांची जाणीव करून दिली की आधी लोकांचं पुनर्वसन आणि मग धरण. जागतिक प्रवाह तर वेगळाच चाललेला आहे. आज अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, मी गेलो होतो मेडलिनमध्ये आता अमेरिकेत 2 महिन्यापूर्वी, धरणं मोडण्याचं काम चाललेलं आहे. हे एन्व्हायरमेंट लोक समजलेलं नाही आहेत, त्याला आम्ही क्लायमेट मिटिगेशन म्हणतो समजलं नाही. आंतरराष्ट्रीय परिषद तिथे आपले मंत्री साहेब जातात, पंतप्रधान जातात, सचिव जातात, UN डिक्लेरेशन्स होतात, क्योटो डिक्लेरेशन झालं, ही ज्या मोठ्या गोष्टी आहेत ना हे फार तज्ज्ञ लोकांनी तिथे बसून करायचं असतं. आपली डिफेन्स पॉलिसी, कुठल्या मशीनरी, कुठली वेपन्स क्षमता, क्षेपणास्त्र, ते शक्ती काय आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर पॉवर तो फुटणार नाही, इंधनासाठी की बॉम्ब, ह्या गोष्टी ज्या आहेत ना इथे वैज्ञानिकांचं योगदान फार मोठं असतं. सुदैवाने या भागातनं मी आलेला आहे, तर मला वाटतं तिथे जाऊन ह्या भागाच्या विकासाबरोबर देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये मला कॉन्ट्रीब्युशन करण्याचा अधिकार असणार आहे. आणि म्हणून ह्यांनी जे बोलवणं झालं, चला एक संधी आहे. जर दुसऱ्या कोणी मला सांगितलं असतं, काही पक्षाचे नियम असतात, त्यांची प्रणाली असते, ज्यांची प्रणाली मला पटली असती, पटते त्या लोकांना माहीत आहे, मी हो म्हटलं असतं. किंवा एवढं करून सुद्धा मला कोणी असतं प्रमोट करत ते स्वतः, इतर लोक विचारतात मला, इतर समाजाच्या लोकांनी विचारलं, डॉक्टर साहेब या, तर ते मी कसं नाकारायचं? पण ही चांगली संधी आहे, लोकांच्या समस्यांचा मला ही मधली पिढी सोडा जुन्या पिढीला एवढा परिचय आहे, मी तुम्हाला कामांची यादी देऊ असेल वेळ तर देतो. नाही पण डॉक्टर, माझा प्रश्न असा होता की आपण, म्हणजे प्रेक्षकांनाही जर आठवत असेल की 1 महिन्यापूर्वी बरोबर डॉक्टर अरुण सावंत हे आमच्या न्यूजरूममध्ये आले होते आणि त्यांची मुलाखत ही सर्वदूर आम्ही पोहोचवली होती, त्यांचे विचार आम्ही पोहोचवले होते. डॉक्टर, तेव्हा तुम्ही आपचं भरभरून कौतुक करत होतात, आता बहुजन वंचित आघाडीचं कौतुक करताय. म्हणजे आम्हाला नेहमी असं वाटतंय की जे खूप हुशार लोक आहेत, विद्वान लोक आहेत, त्यांचा कुठेतरी वैचारिक गोंधळ होताना दिसतोय, असं काय आहे? अजिबात गोंधळ नाही आहे, वैचारिक गोंधळच नाही आहे. दुर्दैवाने असं झालं की लोकसभेत मी जावं असं त्यांना वाटलं, तसं ह्यांनाही वाटलं. त्या पक्षाचा निर्णय होत नाही आणि मला कळतं की बहुतेक आप लोकसभा निवडणूक लढणार नाही, मी काही जाहीर करत नाही परंतु बोलतोय. मला जो विचार कळला की ते विधानसभेसाठी प्रयत्न करणार, लोकसभेसाठी करायचं नाही असं जवळजवळ ठरतंय. हे मी आता जाहीरपणे असं म्हणणं बरोबर नाही, परंतु प्रश्न आपला एवढा खोचक आहे की मला त्याच्याबद्दल थोडं बोललं पाहिजे. मी असं सांगत नाही की पक्षाने ठरवलेलं आहे की नाही, असं मला संकेत समजा आले आणि इकडे एक मी म्हटलेल्या विकासासाठी, माझ्या भागाच्या विकासासाठी, सर्व बहुजनांच्या समाजा विकासासाठी, आप असो की हे असो की काँग्रेस असो की कुठला पक्ष असो, पण ज्या पक्षाची दिशाच वेगळ्या दिशेने चाललेलं आहे, सत्तेतला पक्ष, त्याचा तर मी कधी विचार करणार नाही. ह्याबद्दल सुद्धा मागणी मला झाली होती 2009 मध्ये, मी म्हटलं नाही त्या प्रणालीचा मी नाही आहे,
जे काय चाललेलं आहे त्या पक्षाचे तत्व काय म्हणतं, भेदभाव, हे वादी ते वादी, आरएसएस वादी, ते काय मला बोलायचं नाही. पण मला ती प्रणाली पटत नाही. आधीपासून मी 2009 मला स्पष्ट त्यांना नाही सांगितलं होतं. आता हे जे पक्ष आहेत, तो सत्तेतला पक्ष सोडून, यांचं माझं कधीच दुरावा नव्हता. त्यांचे विचार मला पटतात. पण ज्यांनी संधी दिली प्रथम, ती मी घेतली होती. तो सर्वज्ञ पक्ष माझा नाव असा बोलबाला नेहमी होतो. आता परत लोक म्हणतील काय हो, नुसतं म्हणतात म्हणतात. 2009 पण बातम्या आल्या, ते उगच हवा सोडतात. असं होणार नाही का? हा माझी अडचण समजून घ्या. डॉक्टर घाबरतात का नाही मैदानी घेत. पण तेव्हा मला पक्षाने विचार काही क्षणी नाही केला, काही लोकांनी विरोध केला. मी कसा राजकारणामध्ये, मी म्हटलं मधुदे कसे आले, नाथबाई कसे आले, डॉक्टर सी पी जोशी कसे आले, रामण्णा कसे मंत्री झाले, हे वैज्ञानिक होते ना. मग हे वैज्ञानिक हा सरकारचा सल्लागार असतो. पंतप्रधान तिथं आपल्याला कोणी नेणार नाही पंतप्रधान सल्लागार, कुठल्या कमिटी ठेवणार नाही. मग ही संधी आली की लोकांनी निवडून जर दिलं तर पार्लमेंटमध्ये मी रान माजवेन ना. मला काय ज्ञानाची कमी आहे, कुठल्या कायद्याची मला कमी आहे, कुठल्या विषयाच्या ज्ञानाची कमी आहे. आणि म्हणून ही संधी जर ह्यांनी मला दिली, आपस निश्चितच जवळजवळ नाही आहे, मग मला आलेली संधी मी ना काय म्हणावी. कारण मी ह्यांच्या कोणाच्या विरोधात नाही आहे. इनफॅक्ट ह्या सगळ्या वंचित समाजासाठी एवढं योगदान दिलेलं आहे. सगळे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी रस्त्यावरून सांगतील सरांनी माझ्यासाठी काय केलं. पालक येऊन भेटतात, सरांच्यामुळे माझा मुलगा अमेरिकेत आहे, माझ्यामध्ये डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, हॉल तिकीटं नाकारलेली, त्यांना बसवले परीक्षा. मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि कुठे कुठे महाविद्यालय दिली. आज एखाद्या नोकरी देण्यापेक्षा त्या महाविद्यालयातून ओंद्याचं महाविद्यालय, तिथं जर रोज म्हणजे प्रत्येक वर्षी 100-150 लोक ग्रॅज्युएट होऊन सक्षम बनतात, हे काम मोठं नाही का? हे शासनाला मी कसं कन्व्हिन्स करून आणलं? एक पैशाचा खर्च न करताना त्या संस्थेचे अध्यक्ष तुम्हाला सांगतील. पॉलिटेक्निक दिलं, मागासवर्गीयांसाठी आश्रमशाळा तिथे काढल्या. पॉलिटेक्निक दिलं त्या ओंद्याला तिकडे, ते 43 कोटीचा प्रोजेक्ट होता. आदिवासी भागात हे कोणी बघितलं बजेट? मी बघितलं. मी संचालकांकडे, हे आम्हाला आमच्याकडे पाहिजे. मी स्वतः ते रान तोडवलं, जागा शोधली, ते दिलं. 43 कोटी केले. पण एक धनाढ्य व्यक्ती ते पळवून अधिकाऱ्यांना हाताशी धरून डहाणूकडे एका भागात नेणार, मी नाव घेत नाही, ते मी थांबवलं, शासनाशी मांडून थांबवलं. नंतर थीम कॉलेज म्हणा, जोंधळे कॉलेज म्हणा, बोटीराम पवारांचं कॉलेज म्हणा, शिवळ्याचं कॉलेज, किती नावं सांगू मी. ही सगळी माझ्या सहीची कॉलेज. भिवंडीतले कॉलेजचा विस्तार, संख्या वाढवणं, नवीन कोर्सेस देणं, हे देऊन माझ्या पदातनं माझे अधिकार मी वापरून जे केलं ते या मुंबई विद्यापीठाच्या 150 वर्षाच्या इतिहासात झालेलं नव्हतं. ह्या मुंबई विद्यापीठाला कधीही 100 कोटीच्या वरती, पण मी 330 कोटीची ग्रँट 150 वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये आणून प्राप्त करून दिली. जेवढी महाविद्यालय गावेगावी होत नव्हती, विद्यापीठाचं पर्स्पेक्टिव्ह प्लॅन मी बदललं ते आणलं. शासनाने मला विश्वास ठेवून ज्या संध्या दिल्या, जो भ्रष्टाचार होत होता तिथे 1100 कोटी शिल्लक दाखवले मी माझ्या बजेटमधून, की हे शिल्लक राहिलेत मी दिलेले, इतकं नियोजन केल्यावरती. आणि पर्यावरण तर मी जागतिक तंत्रज्ञ आहे. माझा प्रश्न वैचारिक गोंधळ झालेला नाही. वैचारिक गोंधळ नाही, मला पार्लमेंटमध्ये जाऊन ह्या भागांचा विकास कसा होत नाही. मग तो कोणताही पक्ष चालेल, कुठलाही चालेल, कुठलाही असं नाही. ज्यांनी सांगितलं आप नाही तर वंचित आघाडी. हो, मी पक्षाचा कुठल्या नाहीच ना. मला पार्लमेंटमध्ये तुम्ही आता बोलले, मला पार्लमेंटमध्ये जायला संधी पाहिजे. सरकारने तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली. हो, सरकारने तुम्हाला निधी दिला तुम्ही सांगताय. हो, मी शाह कॉलेज. या सरकारने नाही, सध्या सरकारने नाही, जो मागच्या सरकारने असेल. हो, मग त्या सरकारच्या विरोधात तुम्ही काम करणार का? आता सरकारच्या विरोधात काम कसं करायचंय? सरकारमध्ये जी कामं झाली नाही ती आता पुढची करायची आहेत. जी कामं राहिली ती पुढे करायची आहेत. नाही, ज्या करू करू म्हणतो
म्हणजे अनावश्यक गत आहे ती करू नका म्हणून मला सांगायला जायचं आहे. नाही नाही, माझा प्रश्न असा होता की समजा काँग्रेसने तुम्हाला संधी दिली असेल त्यावेळेस, आज काँग्रेसचा उमेदवार उभा आहे, आज काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी माझा विचार केला असता मी राहिलो असतो. नाही, तुम्ही काँग्रेसमध्येही गेला असता. काँग्रेसमध्ये गेला असं म्हणू नका. काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली असती का मी स्वीकारली असते. नाही, पण काँग्रेसमध्ये गेल्याशिवाय तुम्ही उमेदवारी कशी काय स्वीकारणार? असं काही नाही आहे. कितीतरी मंत्री खासदार असे झालेत, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, तिथं पक्षाचा माणूस लागतो का? वरिष्ठ विचारवंत लागतो. विधान परिषद तुम्हाला राज्यसभेवर त्यांनी घेतलं असतं तर तुम्ही गेले असते. नाही, इव्हन पक्षाचं तिकीट दिलं असं तरी चाललं असतं. असं काही नाही, तुम्ही पक्षाचंच काम करत राहिलं. आता तुम्ही काँग्रेसचं तिकीट मागितलं होतं का यावेळेस? मी कुठल्याही पक्षाचं तिकीट मागितलं नाही, हे महत्त्वाची गोष्ट आहे. माझं व्यक्तिमत्व बघून मला विचारणा केली जाते हा माझं पहिलं म्हणणं आहे. फक्त कुठल्याही पक्षाकडे मी तिकीट मागायला गेलो नाही आणि जाणार सुद्धा नाही. फिलर्स येतात तेव्हा त्याचा विचार करतो. ही सुदैवाची गोष्ट आहे की वैज्ञानिक म्हणून, तज्ज्ञ म्हणून, वैज्ञानिक प्राध्यापक म्हणून, माझी कुलगुरू, माझ्या भागाने असे प्रसंग यावेत की असे बरेच कुलगुरू प्राध्यापक निर्माण व्हावे. प्राध्यापक म्हणजे खरा प्राध्यापक, लेक्चर रीडर नाही, शेवटचं पद प्रोफेसर असतं. त्याख्या महाराष्ट्रात फक्त शासकीय संस्थांमध्ये, VJTI ला, IIT ला, बाकी कुठल्या कॉलेजमध्ये पण नाही आहे. आता एक एक सुरू करायचं चाललेलं आहे. तर ह्या पदावर गेलेला माणूस ज्याची देशभर ख्याती आहे आणि लोकांचे प्रॉब्लेम काय आणि कामं काय करायची, शेतीची कशी असतात, काय कसं पिकतं हे मला माहीत आहे ना. पण तुम्ही निवडून गेल्याची तुम्हाला खात्री आहे? 100%. कशाच्या आधारावर? 100%. कशाच्या आधारावर? ज्या जो समाज एकत्र आलेला आहे त्या समाजाची मतसंख्या बघितली. नाही, कोणता समाज? बहुजन वंचित आघाडीमध्ये सर्वच. त्यात कुणबी पण आहे, वंचित आघाडी पण आहे. आमच्या प्रेक्षकांना मुद्दाम सांगा की हा पक्ष आमच्याकडे नवीन आहे. हो, मग वंचित बहुजन विकास आघाडी, बहुजन वंचित आघाडी, याच्यामध्ये कुणबी आहे, आगरी आहे, कोळी आहे, धनगर आहे. आज यादी बघा त्यांनी. नाही, कोण नाही आहे? कोण नाही हा प्रश्नच नाही आहे. जे वंचित राहिले ते सगळे आहेत. नाही, वंचित कशापासून राहिले? योजनांपासून वंचित राहिले की सत्तेपासून? सत्तेपासून. म्हणजे कसं, ह्याच घराण्यात तिकीट पाहिजे, नातेवाईक कोणी शोधून त्याला तिकीट पाहिजे, म्हणजे इतरांना वंचित ठेवलं ना. अपात्र उमेदवाराला कुलगुरू करणं म्हणजे मला वंचित केलं ना. पूर्ण अपात्र घटनेप्रमाणे मला वंचित केलं ना. ठीक आहे, मी वाईट होतो समजा, दुसऱ्या कोणाला करायचं होतं लाईक माणसाला, क्वालिफाईड माणूस. कोणी केलं? सरकारने केलं. नाही, कोणतं सरकार? सरकार म्हणण्यापेक्षा सरकारचा तिथे पाठिंबा असतो, राज्यपालांचा. आपल्या लोकांना हेच कळत नाही दुर्दैवाने कसं. नाही, तुम्ही समजून सांगा ना. नाही, कसं म्हणजे की विद्यापीठं ही राज्यपालांच्या अखत्यारीत असतात. हो, आणि त्यांना चान्सलर म्हणतात. हो, कुलपती. हो, त्यांनाही अधिकार असतात. त्याचं नियोजन कसं असतं, इंटरफेअर कसं केलं जातं हे तुम्हाला पक्षीय बळावरती की सत्तेवरती लोक करत असतात. तीच व्यक्ती ही गव्हर्नर, राज्यपाल असतात. हे दोन गल्लत करतात लोक. राज्यपाल म्हणून ते घटनेचे प्रमुख त्या राज्यासाठी आहेत. हो, कायदा तयार करताना तो लोकांच्या विरुद्ध, कायद्याविरुद्ध, घटनेविरुद्ध नाही असं बघण्याचं त्यांचं काम असतं. म्हणून सगळी बिलं शेवटी राज्यपालांनी सही झाल्याशिवाय ती होत नाही. होत नाही, कुठले आदेश निघत नाही. इन द नेम ऑफ द गव्हर्नर ऑफ द महाराष्ट्र. विद्यापीठांचा जो कारभार आहे त्यासाठी ते स्वतंत्रपणे विद्यापीठाचे प्रमुख आहे. विद्यापीठाचं प्रमुख हे राज्य नाही आहे, सरकार नाही आहे, पण सरकारी हस्तक्षेप तिथे झाला. कुठल्याही ते तत्वावरती जातीभेदीचं राजकारण दुर्दैवाने मला वंचित केलं. असे वंचित झालेले सगळे एकत्र म्हणून त्याची वंचित आघाडी आहे, सत्तेपासून वंचित. त्या लोकांनी प्रयत्न करून का खासदार होऊ नये, का आमदार होऊ नये, का नगरसेवक होऊ नये, त्यांना हा चान्स आहे. विकास, डेव्हलपमेंट. आम्ही राहिलो वंचित ना. अख्खा भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा वंचित आहे, वंचित केले. या वंचितांना तुम्ही न्याय देण्यासाठी उभे आहात असं तुमचं म्हणणं आहे? साधी गोष्ट करा. आता मेट्रो येते भिवंडीमध्ये. हो, पॉप्युलेशन डेन्सिटी प्रमाणे लोकसंख्या आमची मुंबई म्हणजे धनिष्ठांची, सुखा लोकांची, तिथे अंडरग्राऊंड. आणि भिवंडीमध्ये तर माध्यम वरती येऊन 70-75 फुटाचं तोडमोड तोड कर दुकानं तोडणार, त्या फ्लायओव्हरच्या बाजूने नेणार, एस्टॅब्लिशमेंट मोडणार लोकांची, ती मात्र जमिनीवरून.
मग ती का अंडरग्राऊंड नाही? हा वंचित डिस्क्रिमिनेशन झाला म्हणतात इंग्रजीमध्ये, व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 16 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे काय केलं जातं तिथे वरून? कारण भरपूर मोकळ्या बाजूला जागा आहेत ना, पण कोणाच्या तरी फायद्यासाठी अमुक ठिकाणी सेशन आलं पाहिजे म्हणून तिथून आणायची. नंतर लोक विस्थापित झालेले चालतील. आमच्याकडनं 5,000 मिलियन लिटर वॉटर पर डे जातं, 5,000 MLD दिलं आपल्याला. नाही, माझा प्रश्न असा आहे, आम्ही वंचित आहोत पाण्यापासून. वंचितली जी लोक आहेत, हा रस्ता बनवताना 375 ऍक्सिडेंट झाले. हा रस्ता बनवताना जरा कन्स्ट्रक्शन सेफ्टी आणि नॉर्म ज्याला म्हणतो आपण, मी सुप्रीमला विचारलं, मी ना घेऊन सांगतो, माझा स्वतःचा चुलत भाऊ घे त्याच्यामध्ये गेला, इतर लोक गेले, त्याच्यामध्ये आम्ही भांडतोय, पण त्याच्यामध्ये सेफ्टी नॉर्म्स पाळले जातात का? मग अशा लोकांना ब्लॅकलिस्टमध्ये न टाकताना त्यांना का कॉन्ट्रॅक्ट दिले जातात? आम्हाला वंचित ठेवण्यासाठी. आमची टोल नाक्यांना, आम्हाला टोल नाकेसुद्धा लोकांना तिथे ऑक्ट्राईसाठी मागणी होती ती मिळाली नाही. त्यांच्यावर चोरीचे आळ आणले, त्यांना झोडून काढले, जेलमध्ये टाकलं. ती चोरी होती का? आज गावामध्ये गुन्हे घडत असतात कुठे कुठे, त्याचं फॅब्रिकेशन केलं जातं, नाटकात रूपांतर करून तिथे ऑफिशियली गुन्हे नोंदवले जातात. काय करतोय आपण? हे ज्ञान, एज्युकेशन, कायदा, काउन्सिलिंग समाजाचं झालेलं नाही आहे. हा त्या व्यक्तीचा दोष नाही आहे, आमचा विवेकच वाढलेला नाही आहे. त्या लोकांना विवेकापासून वंचित ठेवलेलं आहे. डॉक्टर, ह्या वंचित आघाडीमध्ये MIM म्हणजे ओबीसींचा जो पक्ष आहे तोही याच्यामध्ये आहे. हो आहे. म्हणजे बौद्ध अधिक MIMचे मुस्लिम हे दोन जे घटक आहेत ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे मुस्लिमांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यावर तुमचा डोळा आहे आणि ती मदत मिळतील तुम्हाला असं तुम्हाला वाटतंय? माझा डोळा असा प्रत्येक समाजानेही असं नाही आहे. एक सार्वभौम लोकसभाही आहे, सार्वभौम प्रक्रिया आहे, मतदान प्रक्रिया आहे, मतदान करा, आपलं राज्य घडवा, देश घडवा, ही प्रक्रिया आहे. आता दुर्दैवाने म्हणा काही म्हणा की जातीय समीकरणं देशात चालतात. दुर्दैवाने शिकल्यांना न शिकल्यांना दोष का द्यायचं? शिकून सुद्धा राज्यकारभार करताना आज जातीय समीकरणं चाललेली आहेत. मी याच्यावर बोललो ना तर फार मोठे सेन्सेशन निर्माण होईल हे मी बघतोय. दिल्लीपासून मुंबईपर्यंत काय चाललंय ते माझा प्रश्न होता. मुस्लिम मतावरती मी आलो, मुस्लिम मत मला काय मिळणार नाही? मला MSCला ऍडमिशन देताना मुस्लिम व्यक्तींनी मदत केलेली आहे. मी सत्तेवर असताना मागासवर्गीयांसाठी विभागासाठी म्हणजे अगदी वाड्याच्या कॉलेजला विरोध असताना 50 लाखाची ग्रँट देणं, 16-15 हजार द्या, मी केलेलं आहे. लोकांचा विरोध होता ना एक पर्टिक्युलर कॉलेजला, मुलं आपली शिकतात, मी त्या व्यक्तीला पैसे देत नाही, मी भांडलो. लोकांना वंचित पाण्यापासून मी ठेवू नका. माझी वैतरणा मुस्लिम समाजाचा आहे, मुस्लिम समाजासाठी सुद्धा मी काम केलेलं आहे. मुमीन कॉलेज आहे भिवंडीचं, त्याचा विकास मी किती केला. म्हणजे मुस्लिम समाजाची मतं तुम्हाला मिळतील असं तुम्हाला वाटतंय? व्यक्ती बघून मिळतील, माझं काम बघून मिळतील, MIM मुळे तर नक्कीच मिळतील. नाही, कारण देशातलं वातावरण असं आहे की पूर्ण मुस्लिम समाज आहे हा आज जो काँग्रेसच्या बरोबर आहे आणि काँग्रेसच्या बरोबर ही मतं जाऊ नयेत, त्यांच्या मतांमध्ये फाटाफूट व्हावी म्हणून त्यातली काही मतं आघाडी निर्माण झाली. या आघाडीने असा आरोप होतोय, या आघाडीने संदेश दिलेला आहे की तुम्ही वंचित राहिलेले आहात, आता आमचा विचार करा, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी ठरवले, पक्ष प्रणालीने ठरवलेले आहेत, लोकांचा विश्वास बसेल याची मला खात्री आहे. त्यातली 50% मतं तरी मिळणार. म्हणजे मुस्लिम मतांचं विभाजन होणार आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा भाजपला होणार. हे बघा, हे देशभरामधलं जे वक्तव्य आहे की महाराष्ट्रामध्ये सांगितलं जात आहे की डॉक्टर जे प्रकाश आंबेडकर आहेत हे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कशी मदत होईल? 200% चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे? त्यांचा अजेंडा बघा, त्यांचं म्हणणं आहे का? त्याने तो ऑफर पण केली, मी तुमच्याबरोबर येतो, बिना MIM पण येतो असं म्हटल्याचं माझ्या ऐकिवात आहे. हो, तरी जवळ केलं. प्रश्न आहे सगळ्या विरोधी पक्षांनी, नेत्यांनी दिल्लीत जाऊन हाताला हात धरले, एक चांगलं वातावरण निर्माण झालं होतं.
पण जेव्हा प्रत्यक्ष देण्याघेण्याचा प्रश्न आला जागेंचा, प्रत्येकजण म्हणतो मला एवढं मला एवढं मला एवढं. मला खात्री आहे मी बाळासाहेबांना सुद्धा हाच संदेश दिला, माझं म्हणणं मांडलं. त्यांनी 2 दिवस एक्शन देऊन दिलं की काँग्रेसने आमचा विचार करावा. नाही झाला विचार. नाही पण अजून तर वेळ गेली नाही. समजा समजा उद्या जर बहुजन आघाडी, तुमची जी वंचित बहुजन आघाडी आहे, याला जर काँग्रेसने बरोबर घेतलं आणि काही जागा दिल्या, तर अरुण सावंतांचं काय होईल? मला थेट प्रश्न. ह्या अख्ख्या राज्यातनं आज कुलगुरू पदावरचा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ मी उभा आहे. माझं मन प्रत्येक केलं की मी तयार आहे उभायला. ज्याला एवढं कळतं, एवढं शिक्षण नाही, ज्याला कायदा समजतो, सगळं समजतो आणि अतिउच्च क्वालिफिकेशन आहे, 26 लोकांना PhD दिलेला माणूस आहे, 200 पब्लिकेशन त्यातले 87 फॉरेन जर्नलमध्ये आहेत. मग ह्याचा त्यांनी बायोडाटा समोर ठेवावे आणि मी केलेलं काम बघावं. आता नेते म्हटले की काम, त्यांनी काय केलं काय केलं काय केलं. आता झालं नाही काही, भिवंडी वंचित राहिली. भाजपकडे सत्ता आली, आज सगळे लोक ओरडतात. स्वरूप बघा कामवाडी नदीचं, डॉक्टर आंबेडकर कामवाडी नदीचं स्वरूप बघा. आज जगभर आम्ही जल संरक्षणाच्या गोष्टी करतो, आमच्या भिवंडीचं जल पिण्याचं आणि नदीचं काय अवस्था बघा. म्हणजे काहीच केलेलं नाही. विजेचा प्रश्न आहे टोरंटचा, इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन ऍक्ट किती लोकांना माहिती आहे, पेसा ऍक्ट किती आमच्या लोकांना माहिती आहे, इव्हन जनप्रतिनिधी ना, त्यातल्या रेग्युलेशन्सला तो कुठे इंटरसेप्ट करतो हे आपल्याला घाला बघायला नको होतं, त्या विरोध करायला नको होता. टोरंटला फुलपणे पॉवर दिले तोपर्यंत आपण कुठे बघत होतात. मग जेव्हा अमेंडमेंट येतात कायद्यामध्ये, टोरंटमध्ये तर एवढं बिल करतं, तर त्याचं ऑडिट झालं आहे का, स्ट्रक्चरल आणि फायनान्शियल ऑडिट, इथे कोणी काय बोलत नाही. नाही डॉक्टर, प्रश्न असा आहे की उद्या समजा काँग्रेस बरोबर, माझा विचार करतील बायोडाटा बघितला तर विवेक नाही काम करणारी माणसं आहेत, सुज्ञ आहे. म्हणजे काँग्रेसचा उमेदवार मागे घेऊन तुम्हाला जागा सोडतील? 100% मला देतील. आणि जर असं झालं की नाही दिलं, म्हणजे शिक्षणाची ह्या जगात किंमत नाही, आपल्या देशात ज्ञानाला किंमत नाही आहे, विज्ञानाला किंमत नाही, सुशिक्षितांना किंमत नाही, नोकऱ्या तर नाहीच देत, किंमत पण नाही, असं सिद्ध होईल. आणि हा आरोप देशाच्या नीतीवर येणार, विकासाच्या नीतीवर येणार. आज आईए व्हिएन्नामध्ये मी माझे विचार मांडू शकतो, मेडलिनमध्ये जाऊन वेस्ट मॅनेजमेंटचे विचार मी मांडून आलो, ते सरकारला लिहिलं, त्याच्या कमिट्या होत आहेत. हा BMCलाही म्हणतो डेम्बो डम्पिंग ग्राउंडचं काय करणार, देवणाच्या गॅसिफिकेशन का करत नाही, बायोचार का करत नाही, मिथेन का निर्माण करत नाही, गॅस कॅप्चर का करत नाही. आज मी ONGCला प्रश्न विचारतो, ज्याच्यावरती आपला 100% प्रॉफिट आहे आणि ONGC देशाला आपलं मोठं आर्थिक निधी निर्माण करते, संपत्ती निर्माण करते. प्लास्टिक बॅन केलं, ह्या देशामध्ये 21% इकॉनॉमी ही पेट्रोल पॉलिमरवरती आहे. प्लास्टिक कुठे फेकावं ह्या माणसाचा दोष आहे, प्लास्टिकचा दोष नाही आहे. आपलं एकच राज्य आहे की त्यांनी प्लास्टिक बॅन केलेलं आहे. आज आमच्या वाड्याचा बस स्टँड बघा, पायाला दगड लागतील, ठेस लागतील, लोक पडतील आणि ओठ आणि दात पण पडतील. माझ्या भागातनं बुलेट ट्रेन जाते, माझ्या पक्षाला मी विरोध करणार नाही आहे. मी आज बुलेट ट्रेन इक्वेशन देतो. प्रश्न तिकिटात आहे, समजा मला काँग्रेस तुम्हाला तिकीट दिले ज्याला माहिती आहे, काँग्रेस तिकीट माझं शत्रुत्व कोणाशी नाही आहे. नाही समजा तुमची युती झाली, अजून बरेचसे फेरबदल व्हायची शक्यता, 100% मला मिळेल असं मला वाटतं. जर नाही मिळालं तर नाही म्हणजे माझं तिसरा पक्ष शोधणार नाही, अपक्ष राहणार नाही, मग मी नाही राहणार अपक्ष. मग लढले तर फक्त वंचित आघाडीमधूनच, नाहीतर मग लढणार नाही. आणि त्यांची युती झाली, त्यांनी आदेश द्यावे की साहेब तुम्ही मागे गा, मागे जाणार, आपण एकी झालेली, मी सांगणार मला द्या. तशी शक्यता वाटते का तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं? मला माहित नाही, मी वैज्ञानिक आहे. आज सुद्धा सकाळी युरोपचा एक पेपर वाचून आलो ऊर्जेवरती, मला काही गोष्टी बोलायला लागतील त्यावेळेला. हे तिथे ऊर्जाचा स्रोत, आपलं ऊर्जाचा स्रोत, पाण्याचा स्रोत काय? मी वर्ल्ड काउन्सिल पेपर रात्री रात्रभर वाचत बसलो पहाटेपर्यंत. पडे तर जलनीती, मी जल भागीरी त्याला जाऊन भेटून पाहणी करून आलो हैदराबादला, राजेंद्र सिंगांबरोबर का बघून आलो. डॉक्टर, माझं स्वरूप कसं आहे पाण्याचं माझ्या भागाचं, तर जल भागीरीत माझ्या महाराष्ट्रात कशी राहता विचार करत होतो मी. नाही हे सगळं मान्य, पण मुद्दा आहे तो राजकारणाचा.
जेव्हा मुस्लिम मतं तुम्हाला मिळतील सांगताय, बौद्ध मतं मिळतील तुम्हाला सांगताय, कुणबी समाजाचे मतं मिळतील सांगतोय 100%. नाही, मी त्या प्रश्नावर याच्यासाठी येणार आहे की आता जे तिकीट वाटप झालं, म्हणजे प्रेक्षकांना मी मुद्दाम सांगतोय की प्रेक्षक मागच्या वेळेस विश्वनाथ पाटील हे 1,09,000 मतांनी हारले होते, 1,09,000 मतांनी हारले होते, आणि 1,09,000 मतांनी हारलेले विश्वनाथ पाटील यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात नाही, त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारलेलं आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्याबरोबर कुणबी समाजामध्ये एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे, एक वेगळं विरोधाचं वातावरण झालेलं आहे निर्माण, आणि विश्वनाथ पाटील बंड करतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याच वेळेस त्या संधीचा फायदा अरुण सावंत यांना होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली की अरुण सावंत तुम्हीही कुणबी समाजाचे आहात. म्हणजे विश्वनाथ पाटील हे कुणबी समाजाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं आणि कुणबी समाज त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर होता. हा कुणबी समाज तुमच्या पाठीशी उभा राहील? हे बघा, विश्वनाथ पाटलांनी ह्या समाजासाठी खूप धडपड केली. नियोजनातनं सहभाग त्यांचा होऊ शकला नाही, कारण ते प्रतिनिधी झालेले नव्हते. इथल्या अडचणी बघून त्यांनी समाजाला संघटित केलं, खूप कष्ट केले. मी त्यांच्याबरोबर फिरलेलं आहे, परवापर्यंत समजा फिरलेलं आहे. जेव्हा माझ्या उमेदवाराचा प्रश्न आला तेव्हा काही विरोध झाला की मी राजकारणी नाही, त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट करून त्यांना तिकीट तेव्हासुद्धा मिळालं नाही कुठल्या पक्षातनं. ते कुणबी संघटनेतर्फे आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो. मी पण काही मीटिंग घेतल्या आणि मी त्यांना काही मदतसुद्धा केली 2009, कारण आपला माणूस आहे, कुठेतरी आपले प्रश्न मांडले त्यांना विचारा. नंतर तर मला आपकडनं मागणी आली 14, मी नाही म्हटलं, कारण माझं मोठं काम सुरू झालं होतं, ते आता सुरू आहे. आतासुद्धा त्यांनी पण बोलवायला ऐकला होता, डॉक्टर तुम्हाला तिकीट मिळणार आहे का, म्हटलं तुम्ही घ्या. दुर्दैवाने त्यांना मिळालं नाही, मी काही उभा राहिलो नाही पक्ष. आतासुद्धा त्यांच्या नावाचा विचार पक्षाने केला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पक्ष बांधणी झाली की नाही मला माहिती नाही, आणि मला वाईट वाटतं की हे सगळे खासदार लोकसभा मतदारसंघ इथे कुठल्याही म्हटलं पंचायत इकडे तिकडे जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे सदस्य पण निवडून आलेले नाहीत असं म्हणतात. म्हणजे कुठेतरी पक्षाचं काम कमी पडलेलं आहे, पक्ष बांधणी कमी झालेली आहे, त्यांचे वैयक्तिक कष्ट फार आहेत. आता आम्ही त्यांच्या कधी मध्ये आलो नाही. आता त्यांना तिकीट दिलं नाही पक्षांनी, झालं अन्याय. परंतु मला हे कुणकुण लागली होती, त्यांचे वरिष्ठ लोक माझे मित्र आहेत, त्यांना विचारणा पण केली, अहो काय हो नाही म्हणे मी प्रयत्न करतो, प्रयत्न करून झाले पण होईल असं मला वाटत. हे जेव्हा मला संकेत मिळाले त्याच वेळेला मला आमंत्रण येत होती, तर आपले बंधू काय त्यांना तिकीट मिळत नाही असं वाटल्यानंतर चला कोणीतरी आपल्या समाजाचा प्रतिनिधीला कुठल्या मार्गाने संधी मिळते ह्याचा मी सांगतो प्रांजळपणे विचार केला. आता ते नाहीत तर त्यांनी मला मदत करावी. मी काल कल्याणला म्हटलं तुम्ही पक्ष वगैरे विसरा, कुठल्या पक्षाने माझा पक्ष म्हणून पक्षकार विचार केलेला नाही, तज्ज्ञ म्हणून विचार केलेला आहे. तर तुम्ही काही काळासाठी तुम्ही पदाधिकारी पण नाही आहेत कुठल्या पक्षांचे, तुमच्याकडे काही केलेलं पण नाही का कोणी असं मी म्हटलं त्यांना. तर तुम्ही आता माझ्या पाठीशी उभे राहा, आपण काय परत करू, शेवटी काम सरकारचं करायचं आहे, देशाचं करायचं आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी आमचा माणूस म्हणून आणि कुणबी समाजाची जे काय त्यांचं फॉलोअर आहे त्या सगळ्यांनी मला मदत करावी असं साहजिकच आहे. हो, आपल्या समाजामध्ये जर दुफळी पडली अशी ते त्यांना तिकीट न दिल्यानंतर हे योग्य संकेत आपल्या समाजाचे जाणार नाही, त्यांच्या पक्षाकडेही जाणार नाही, त्यात नुकसान होईल. शिवाय त्यांनी तसं राहावं तिथे, ठीक आहे पक्ष अजून संधी देईल, पक्ष फार मोठा असतो, पण आत्ताच्या घडीला त्यांनी समाजाला आव्हान करावं. मी नाही ना, आमचा गुरुबंधू आहे, आमचे गुरुजी आहेत, आमचे सर आहेत, माझा दाजी आहे, माझं नाईत आहे, माझा मित्र आहे, मला मदत करणारा माणूस आहे. त्यांच्याकडे फिरलो ना मी, सर्व प्रकारची मदत माझ्या परीने मी केली, त्यांना भावना होती. ह्याच भावना माझ्या कुणबी समाजासाठी आहेत, त्या त्यांनी एका कुणब्यासाठी वापराव्या. सर्वांना संघटित करून चला रे आपण साहेबांना निवडून आणूया, डॉक्टर साहेबांना निवडून आणूया, अशी त्यांनी भूमिका घ्यावी. केली तर उत्तमच आहे, पक्ष बदलून असं म्हणत नाही मी, मदत तर करावी. ठीक आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे असं म्हणता ना,
माझी कुणबी सेन आहे, म्हणजे यू आर नॉट, तुम्ही असं कुठल्या पक्षाला बांधील की नाही असं त्यांचं म्हणणं आहे ना. उत्तमच आहे ना, पक्षांतर करण्याचाही प्रश्न येत नाही. ती कुणबी सेना आहे, जातीय आहे, सामाजिक आहे, एन जी ओसारखी आहे. आज कितीक एन जी ओ डिक्लेअर करतात माझा ह्या पक्षाला पाठिंबा आहे, इमाम साहेब पण डिक्लेअर करतात, ते कुठल्या पक्षाचे बांधलेले नाही आहेत. मग त्यांनी ते इमामसारखं काम करावं, धर्मगुरूसारखं काम करावं, समाजगुरूसारखं काम करावं आणि आदेश द्यावा की नाही हे असं आहे. समाज बांधव पहिला, मी समाजाच्या पुढे तिकीट नाही तर मी निवडून येणं खासदार होण्यापेक्षा समाजावरचं प्रेम आहे महत्त्वाचं आहे. तर समाजासाठी माझ्यापेक्षा समाज मोठा आहे, त्या समाजाची शक्ती एकवट करून आज कुणबी समाजाची ताकद ह्या राज्याला ह्या देशाला दाखवावी. नुसतं म्हणायचं आपण 52% आहोत, पण 52%मधला मी एक, मलाच माझा विचार करा असं आम्ही त्याला मान्यता दिली. आम्ही काय पुढे आलो नाही. आता ती मान्यता नाकारल्यानंतर आळीपाळी असते, बदलत असते विचार, विधानसभा पुढे आहे तर येऊन त्यांनी त्यांच्या पक्षाला पण सांगा मी तर म्हणजे जाहीरपणे तुम्हाला म्हणतो का आमचा माणूस आहे पहिला, माझा समाज पहिला, पक्ष तुमचे आज उद्या नरोज बदलत असतात. ज्यांनी पिढ्यानपिढ्या ती सत्ता भोगलेली आहे केवळ ते आपल्या घरात राहावी, मग देशप्रेम पक्षप्रेम पक्षप्रणाली विसरून प्रस्थापिकांनी ह्या अशा उड्या मारलेल्या आहेत, ही अतिशय वाईट गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. मी तर तसं काही केलेलं नाही. आमच्याकडे वर्तृत्व कर्तृत्व म्हणून आपल्याला हे आलेलं आहे. आता जर ही अशी गोष्ट घडत असेल, आपल्या समाजाला जो एक स्थान मान मिळाला पाहिजे होता तो मिळत होता, त्याचं दुर्दैवाने रूपांतर झालं नाही खासदारकीमध्ये. मग आता आपल्याला ही संधी आहे आणि अशा पक्षांनी आघाडीने माझा विचार केला, कुणबी असून तो जास्त मुस्लिम किंवा बौद्ध प्रभावित पक्ष असूनसुद्धा त्यांच्याकडे खूप काम केलेले रिटायर्ड कलेक्टर डेप्युटी कलेक्टरसुद्धा मला भेटायला तिथे येतात मीटिंगला वगैरे. आता हे उमेदवार नव्हते का, म्हणजे केवळ कुणबी म्हणून प्रथम तज्ज्ञ सुशिक्षित व्यक्ती कुलगुरू आणि नंतर कुणबी समाजाचा हा एक सन्मान आहे की तुम्ही तुमच्या लोकांना घेऊन या, आमच्या विकासावर तुमचा तुमच्यावर आमचा विकास करा हा संदेश आहे ना. म्हणून विश्वनाथ पाटलांनी आमचे चांगले जवळचे व्यक्ती त्यांनी त्यांनी जी मेहनत केलेली आहे ती त्यांनी प्रोटेक्ट करून राहावं आणि आम्हाला सपोर्ट करावा, समाजाला सांगावं की हा समाजाचा माणूस आहे, असा शिकला शहरात गेला आणि गावाकडे आलाच नाही याच्यातलं मी नाही ना, असे भरपूर लोक आहेत. बरोबर आहे, तुम्ही मला किती वर्ष बघताय, मी कुठे उडी मारलेली नाही समाजाच्या प्रॉब्लेम्समध्ये सांगा. त्यामुळे परत सगळे पाढे वाजायची गरज नाही, लोकांना माहिती आहे खूप काय केलंय. म्हणजे समाज तुमच्याबरोबर राहिला असं तुम्हाला वाटतंय? 100% 100%. म्हणजे कुणबी समाज तुमच्याबरोबर राहील? हो येस. मी एक तुम्हाला, तुम्ही एक हुशार व्यक्तिमत्व आहात किंवा चळवळीतले नेते आहात, तुम्हाला एक मुद्दाम विचारतोय की नेमकं कुणबी समाजावर हा अन्याय का होतोय, राजकीय पक्षांची हिंमत कशी होते की एवढ्या मोठ्या मतदारसंख्या असलेल्या समाजाला डावलण्याची, ह्याचं खूप वाईट वाटलं मला. ते नेमकं कारण काय? म्हणजे पक्षाचं जे काम होतं, काँग्रेस पक्ष प्रस्तावित होता, ते काम घसरत गेलं, पक्ष बांधणी जशी व्हायला पाहिजे तशी झाली नाही आणि त्याचा फायदा आमच्या उमेदवारांना मिळाला नाही. त्यांनी प्रयत्न केले, बांधायचा प्रयत्न केला, पण त्या पक्षांची साथ नाही. वाईट ह्याचं वाटते की पक्षही मिळाला नंतर, समाज पण बरोबर होता 100%. कोणी उभा राहिला नव्हता त्यांच्या विरोधात, कोणी बंड नव्हतं केलं, एवढं आमचं प्रेम आहे संघटना कुणबी म्हणून. असं असूनसुद्धा तो फेल झाला, काही राजकारण समीकरण असतील, हा एक म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट. लोकसभेमध्ये आपण समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही काँग्रेसने, ह्या मोठा गंभीर उमेदवार असताना, विश्वनाथ पाटील हे उमेदवार असताना त्यांच्यावर मोठा गंभीर प्रश्न आहे. आपल्याला समाजाला गृहित धरलं जातं, समाजाला स्थान ठेवलं नाही, समाजाचा हा अपमान समजतो मी. टेकन फॉर ग्रँटेड, अरे म्हणलं तिकडे देतील, कोणी का असेना
एक फॅक्टर असतो कंट्रोल करणारा, हे आपलीच आहेत, हे शब्द वापरत नाही, समाजाला गृहित धरलं जातं, गृहित धरलं जातं. कुठल्याही सामदामदंडनी ही माणसं आम्ही त्याला मी इंग्रजी शब्द मेंड करू शकतो, त्यांना वळवू शकतो, विकत घेऊ शकतो. आता मी बोललात आपण शिक्का पडलेला कुणबी नेत्यांवर, तो शिक्का पडलेला विकत घेऊ, गंभीर गोष्ट आहे. आता आपण बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा, ते किती संघटित मोठे झाले तुम्ही बघताय. आता आपण कधी शिका समज घ्या संघटित व्हा हे आपल्याला शिकलं पाहिजे, कारण आपली आज सर्टिफिकेट मिळालं आहे का तुम्ही कोणीच नाही आहे. तुमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही सहा सगळ्यात जास्त आपला मतदार, मग पहिला उमेदवार आपला पाहिजे होता ना, म्हणजे आम्हाला गृहित धरलेलं आहे आणि जे उमेदवार दिले ते कुठेतरी कमी पडले, कारण त्यांना बरंच कारणं असतील. एक संघटन चालवणं, एन जी ओ चालवणं, घटक पक्ष की जो ह्याच्यामध्ये आहे, राजकारणामध्ये पण गेलेलं आहे, त्याच्या भूमिका, हे सगळं जे आहे ना ते मला विचार करायला पाहिजे की ह्याच्यापुढे ते चांगलं झालं पाहिजे की पक्षसुद्धा राजकारणात आला तर समाजाची ताकद या मतदारसंघात, फक्त मतदारसंघ आहे, ताकद कुठे आहे? ही सगळे समाज कुणबी समाज विखुरलेला आहे. कोण या पक्षात आहे, कोण त्या पक्षात आहे, कोण या पक्षात आहे, हे बघा. आता ह्या देशामध्ये एका पक्षाचे दोन खासदार होते, सगळे काँग्रेसचे होते. वैचारिक परिवर्तन झालं ना, आज तो पक्ष सत्तेत गेला. हे माणूस, परिस्थिती, व्यक्ती, तत्व बघून बदलल्याशिवाय हा बदल होईल का? जिंकणारा नेहमी जिंकतो का? चुकलं त्याचं पक्षाचं तर पडतं. म्हणजे चुकलं काय, ते मन परिवर्तन का झालं? तुम्ही चांगले नाही, चांगले नाही, चांगले नाही, मग ऑप्शन्स तयार होतात. मग लोकांना असं वाटलं की ऑप्शन आहे, आता यांच्याकडनं काहीच झाले ना, असं लोकांची धारणा आहे. कारण लोकांचं तितकं ॲनालिसिसचं जे हे असतं ते त्यांच्या पोचत नाही की कळत नाही की अशिक्षित असतात. त्यामुळे काय झालं की मतपरिवर्तन होतं. आणि माझं हीच विनंती आहे की माणूस बघून तुम्ही ह्या लोकसभेसाठी मतपरिवर्तन करा. पक्ष तुम्ही त्यांचे खूप बांधिलके, रोज सहाय करतो, मी पदाधिकारी आहे, अशा लोकांनी मंत्र्यांनीही पक्ष बदलले स्वार्थासाठी, असं मी म्हणेन. मग आपला समाज इतका वंचित राहिलेला आहे, ज्यांनी बांधणी केली त्यांनाही माहिती आहे. आणि हा वंचित समाज, मुस्लिम, बौद्ध, कुणबी आणि इतर त्याच्यातले घटक, हे सगळ्यांनी एकत्र येणं, ह्या वंचित समाजाने, आम्ही वंचितच आहोत. आता राजकारणापासून सुद्धा आम्हाला वंचित केलं होतं ना. आता माझ्याशिवाय कुणबी खासदार मतदार कोण होता इथे, आपल्या कुणबी कॅन्डिडेट कोण होतं? म्हणजे संबंध या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणबी शब्दच नव्हता. लोकांना आकडेवारी माहिती आहे. आणि असा कुठला मतदार सांग की ज्या समाज संख्या मोठी आहे त्याला तिकीट दिलं जाणे, कुठलाही पक्ष असू दे. अख्ख्या महाराष्ट्र काय, मी हिंदुस्थानचं सुद्धा उदाहरण असेल की जिथे ज्या कम्युनिटीचे लोक जास्त त्यांचं तिकीट असतं, हे सर्वमान्य समीकरण आहे. स्वातंत्र्यानंतर हे चालू आहे, घडतंय असं. हा एकच लोकसभा मतदारसंघ आहे की ज्या समाजाची सर्वात जास्त संख्या आहे तर समाजाच्या माणसाला तिकीट डरावलं जातं. मग ह्या समाजाला एवढं वेठीस धरणं, ग्राह्य धरणं, विकत घेऊ म्हटलं ते अशा ज्या गोष्टी घडतात, आम्हाला स्वाभिमानाने जगायचं आहे. आम्ही आमच्या कर्तृत्वाने ह्या पदापर्यंत गेलो हा स्वाभिमान होता. ते करत असताना मागे बघत राहिलो. अजून लोकांनी, माझ्या लोकांना नेहमी प्राध्यापकांना म्हणणं असतं की माझ्यानंतर प्रकुलगुरू, कुलगुरू, सहसंचालक उच्च शिक्षणाला माझ्या भागातनं करायचं आहे. तुम्ही तशी कामं करा, तयारीला लागा, अशी माझी नेहमी प्रबोधनं असतात. गेल्या आठवड्यामध्ये शिवळ्याला जाऊन मोठं व्याख्यान दिलं प्राध्यापक लोकांना. नाही, तुला असं वाटतं की ही सगळी, त्यामुळे ही प्रणाली, हा पॉवर निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. वन्स यू हॅव पॉवर इन युअर कम्युनिटी, इकॉनॉमिक असो, एज्युकेशन आहे जो मला मिळाला, मिळवला मी, सामाजिक असो, एकसंध असो, हा पॉवर आहे. तो पॉवर हा समाजात निर्माण करण्यासाठी हे मोठे चॅलेंज निर्माण झालं. आता
आम्हाला अभेरलेलं आहे, म्हणजे आम्ही खरे वंचित झालो आता, मला कुलगुरू होऊ दिलं नाही हे वंचित झालो. तुमच्या समाजाला तिकीट दिलं जात नाही, सर्वात मोठा पक्ष समाज असताना मतदार आम्ही वंचितच्या कडे आमची वाटचाल वेगाने निघाली. अशा परिस्थितीमध्ये जर समाजाचा विचार झाला, समाजाने माझा विचार केलाच पाहिजे. ते समाज तुमच्या पाठीशी उभा राहील, मी म्हणेन त्यांचं कर्तव्य आहे. मी प्रत्येकाला जाऊन बोलू शकत नाही, अशीच आव्हानं करणार मी. मशालच्या ह्या एवढ्या चांगल्या मेहनतीच्या मुलाखतीन तुमची जी कळकळ आहे ह्या भागासाठी मशालची, आज तुम्ही समाज जागृत करताय. एज्युकेशनचं डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन्स, विचार, कविता लिहिणं, संग्रह करणं, लोकांना बोलवणं हे कुठे होत होतं हो? आज आमच्या समाजाचं साहित्य प्रसिद्ध करायला लागलं तुम्ही, वर्तमानपत्र आणि त्याची मासिकं आणि मुलाखती. मग आता ह्या माध्यमात मी सांगेन ना, एक महिन्यामध्ये प्रत्येकाला भेटू शकत नाही, पण हा संदेश आहे. उठा, स्वाभिमान सांभाळा, आपली ताकद निर्माण करा. एवढंच नाही तर तुमच्या समाजाचा प्रतिनिधी एक गाजलेला खासदार पार्लमेंटमध्ये असेल, जागतिक स्तरावरती त्याची नोंद होईल ही तुम्हाला मी खात्री देतो. तुमचा ते विकास होईलच आणि शक्य आहे हो, आम्ही करून दाखवतो आमच्या टेक्नॉलॉजीमधून. पण शरद साहेब असं आहे की आता बघा, बाळासाहेबांच्या बौद्ध पक्षांची त्यांचे जो आहे की 2.5 लाख मतं आहेत, तिथे आदेश आहे. या मतदारसंघात 2.5 लाख मतं आहेत, 2.5 लाख त्यांची मतं आहेत जे ह्या वंचित आघाडीकडे, आणि त्यांची पक्षशिस्त आहे, समाजशिस्त आहे, आदेश पाळण्याची वृत्ती आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांचा विचार करू नका, ती मतं तुमची आहेत, हे आपण बोलतो ना असे शब्द आहेत. MIM मध्ये 2.5 लाख मतं आहेत. काल समाजवादीचे कोण पक्ष बदलून तिकडे आले, काल भेटले, 50,000 मतं घेऊन आले अन्सारी साहेब, अशी वाटतायतच सपाची वगैरे. असं मुस्लिम समाजाची मतं की ज्यांना खात्री आहे MIM ची 4-4.5 पैकी 2.5 लाख मतं त्यांची आहेत. कुणबी समाजाची 6 लाख मतं आहे. मतदान काय ती 45-50% होतं. 3 लाख मतं कुणबी समाजाची, मी विचार करा तुम्ही, 3-2-5-3-8 लाख मतं मिळायलाच पाहिजेत. 8 लाख मतं मिळाले तुम्ही निवडून आले. मी निवडून येणारच आहे. तुम्ही खासदार व्हाल डेफिनेटली. प्रश्न मुद्दाम सांगेन, यांनी 8 लाखाचा आकडा सांगितलेला डॉक्टर साहेबांनी, त्यांचा अभ्यास असेल किंवा ते गेली 2 महिने सातत्याने या मतदारसंघामध्ये फिरतायत, लोकांशी बोलतायत, त्यामुळे त्यांची आकडेवारी असेल. पण तुमच्यासाठी सांगतोय की 1,58,583 ही आत्तापर्यंतची मतदानाची आकडेवारी आहे. ती साधारणतः निवडणुकीपर्यंत आपण अंदाजे 19 लाख धरूया. 19 लाख मतदार या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार म्हणून आहेत. 55%च्या आसपास मतदान होईल, म्हणजे 10 लाख मतदान होण्याची शक्यता आहे. आणि ह्या 10 लाखामध्ये ज्याला 4.5-5 लाख मतं मिळतील तो उमेदवार निवडून येईल. आणि डॉक्टर साहेबांनी जी आकडेवारी सांगितली की बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, कुणबी समाज असेल किंवा इतर लोक जी असतील यांनी जर मला मतदान केलं तर तीच आकडेवारी, त्यांचा आकडा जो आहे तो 8 लाखापर्यंत पोहोचतो. तसं त्यांना 8 लाखाच्या आसपास आपण धरूया 5 लाख जरी मतं मिळाली तर तुम्ही निवडून याल, म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे निवडून. मला गॅरंटी निवडून. मग भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, काँग्रेसचे उमेदवार हे काय करतात, त्यांना किती मतं मिळतील? आता बाकीची धरा तुम्ही, नोंद झाली तर त्यांना सगळे मिळून 3-4 लाख 3 लाख मतं मिळतील. नाही, 3 लाख मतं मिळतील म्हणजे ते सगळं. हां, मग ते हरणार. आणि परिवर्तन मी करू शकलो तर इतर पक्षामध्ये जो आपला समाज आहे तो सुद्धा मला मतं देणार. का? समाजाची अस्मिता प्रथम, समाजाचा विकास देणारा माणूस प्रथम. ज्यांना फक्त लोकसभेत जाऊन खासदार एक मत द्यायचं आहे, व्हीप पाळायचं आहे, त्यातला तर मी नाही आहे. तो व्हीप तयार करताना तिथे काय बोललं पाहिजे त्या बोलण्यातला मी माणूस आहे, हजेर लावणारा नाही ना. आज मी युनोमध्ये, ब्रिक्समध्ये बोललोय, मेडलिनमध्ये लॅटिन अमेरिकेत बोलून आलो, न्यूयॉर्कला बोलून आलो, त्या काय दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये बोलणार नाही का?
आज जी माझी व्याख्यानं होतात सगळ्या महाविद्यालयांमध्ये ह्या ना त्या प्रसंगाने, त्यांनी सांगावं माझ्यापेक्षा श्रेष्ठ बोलणारा वक्ता कोण आहे, विषयाचं ज्ञान असलं माणूस कोण आहे, सांगावं सगळ्या प्राध्यापकांनी की सरांना किती प्रगल्भ अभ्यास आहे, किती ज्ञान आहे कुठल्याही विषयाचं. सगळीकडे मी चीफ गेस्ट असतो. आज आमंत्रण होतं भिवंडीला, मी म्हटलं नाही माझं कमिटमेंट इकडे आहे. सोलर एनर्जीवरती व्याख्यान द्या, म्हटलं नाही मला वेळ, मी तर मला फायदाच झाला असता व्याख्यान दिलं असतं तर. अरे हेच ते उमेदवार आहेत. पण मी तसं नाही केलं, मी इथे मला यायचं ठरलं होतं, म्हटलं सॉरी. शिवळ्यामध्ये आमंत्रण होतं हे आचारसंहिता आणि डिक्लेअर तिकीट व्हायचं होतं. वोटरण भाऊ मला किती वेळा संदान भाऊ सुद्धा बोलवायचे. ह्या त्यांचं नवीन कॉलेज पण दिलं तिकडे मी ना डोकवायच्या पडे तिकडे त्या जंगलाच्या उतारावरती. तुमचं माझं सगळ्यांची मी मदत करणारा माणूस आहे हो. मी केलेली आहे. निवडून येण्यासाठी उभे आहात की मदत खाण्यासाठी? नाही नाही, निवडून येण्यासाठी मी असं कधी कधी करत नाही. नाही कारण तुम्ही काँग्रेसची मदत खाणार आणि मग त्याच्यामध्ये बीजेपीचा उमेदवार निवडून येणार. मी तो शब्द असा म्हणणार नाही. मला माझी किती मी कोणाची खाणार हा महत्वाचा विषय नाहीये. मी माझी मतं मिळवणार. ती दुसऱ्यासाठी खाल्ली गेली असं त्यांना म्हणतात ते, त्यांना तुमचं मत नाही, तुमचं होतं ते घेतलं तर खाल्लं असं आहे. हे माझं मत आहे, मी शक्ती निर्माण झालो आहे, आमची शक्ती आहे वंचित आघाडीची. मग ते तिथे गेलं पाहिजे, खाल्लं जात नाही ते. तुम्हाला जेवढी मतं मिळतील त्याचा फायदा भाजपला होईल? मला एवढी मतं मिळाली भाजपचा फायदा कसा होईल? मला एवढी मतं मिळाली मी निवडून येणार. नाही तुम्ही 8 लाखाचा आकडा सांगितलं. हां म्हणजे 8 लाख मतं मिळतील त्याच्यापेक्षा आमचं जे म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्राचं म्हणणं असं आहे की बाळासाहेब आंबेडकर हे फक्त मतं काढण्यासाठी उमेदवार उभं करतायत. हा 100% चुकीचा आरोप आहे. भाजपला मदत व्हावी म्हणून त्यांनी उमेदवार, त्यांनी भाजपकडे आघाडी मागितली का त्यांनी? नाही ना. काँग्रेसकडे मागितली जग जाहीर आहे ना. पण केली नाही ना कोणी, केली नाही बाळासाहेबांनी नाकारली. पण आवाजही मागण्या केल्यानंतर आघाडी होऊ शकत नाही त्यांना माहित होतं. आवाजही म्हणणं कसं? आवाजही तुम्ही शेवटच्या बैठकीपर्यंत बोलाल तेव्हा कळेल ना. तुम्हीच म्हटलात अजूनही होऊ शकते, हु नोज. प्रश्न असा आहे की चुकीच्या दिशेने देश चालले तर रोखण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी ऍडजस्टमेंट करायला सगळेच तयार आहेत ना. त्यांनी ती करावी ना. तिथे मी नाही आहे पण माझा मी मत दिलेला आहे करावी म्हणून. ते इच्छुक होते. जाहीरपणे बोललेत ना साहेब, जाहीरपणे बोलतात. असं झालं का इतक्याच मागितल्या म्हणून दिल्या नाही असं कधी आलेलं नाही आकड्यावरती. म्हणजे तुम्ही कोणाची मतं खायला उभे नाही आहेत, उभे आहेत स्वतः निवडून येण्यासाठी उभे आहात. अगदी अगदी. आणि तुम्ही खासदार होणार ह्याची तुम्हाला गॅरंटी आहे? मी ठरवतो ना ते होतं, लोकांचे आशीर्वाद. माझ्या भाषणात सांगत असतो कुठे, मी माझा सहसंचालक अख्ख्या गावाने सत्कार केला मोठा. मी काय म्हटलं, माझं ही भूमी हे पाणी ही नदी त्यातले डोह त्यांनी मला बुडवलं नाही, हे त्यांची कृपा माझ्यावरती आहे. मी शेती हाकलली, नांगर चारा बैल चारले, जंगलात फिरलो, चार कापून आणली, मला कुठल्या सापाने चावलं नाही. ही माझ्यावरती ह्या सृष्टीची कृपा आहे. कुठल्याही आजीकडे काकाकडे भावाकडे गेल्यावरती मला मागितली मदत मला दिले हे तुमचं आहे उभारणी. हे तुमच्या आशीर्वादाने मी मग शिक्षण घेत गेलो. हे आशीर्वाद पार्टीचे नसते तर मी PhD आणि सहसंचालक पुढे तर फार मोठं झालो ना. सहसंचालक एक मोठी पॉवर असते. 40-50 कोटी महिन्याला वाटायचे असतात. त्यातले मी सरप्लस ठेवले, शासनाचा फायदा करून दिला. नंतर मग पुढं कुलगुरू मला बोलवलं. कुलगुरूही झालं होतो, सर्वश्रेष्ठ मीच होतो, मी जाहीरपणे सांगतो. पण कुठेतरी सत्तेची समीकरणं आली. आमचा कोणी स्ट्रॉंग माणूस नव्हता, समरणारा पण नव्हता. पितेश भाईना म्हटलं, बैराम साहेबांना सांगा की या राज्यपालांना भेटा हा अन्याय घटनात्मक उल्लंघन आहे. ते तुमचा अधिकार आहे बोलण्याचं, घटनात्मक उल्लंघन केलं कसं म्हणून. तर आमदारांनी सांगायला पाहिजे तर हे उल्लंघन केलं कसं, हा ऑर्डिनन्स पास झालाच कसा. दुर्दैवाने ही माझी आमच्याकडे माणसं नाही आहेत हे प्रश्न विचारणार. आणि ती उणीव तुम्ही भरून काढणार? तुम्ही भरून काढणार. त्याच्यामुळे कोणावरती असे अन्याय होणार नाही. पण माझं काम एवढं मोठं असल्या, आशीर्वाद लोकांचे असल्यामुळे मी फार मोठ्या विद्यापीठात राजस्थानच्या
कुलगुरु झालो, लाल बत्तीच्या गाडीत फिरलो, मला संरक्षण असायचं, प्रोटोकॉल आहे. 10 एकरातला बंगला होता, महाराजांनी पहिलं डिनर मला दिलं, मग मुख्यमंत्र्यांनी दिलं, हा तिथला प्रोटोकॉल आहे. आचारसंहिता म्हणून त्याला राज्यपालांचं 3 नंबरचं पद हे मी राजस्थानात भूषून आलेलं आहे. आज त्या राज्याला मी एवढं योगदान दिलं आहे, किती कोटी पैसे आणून दिले हो, आणि आज तिथे त्या समित्यांचा मी अध्यक्ष आहे. जिथे आयएएस लोक आहेत, कुलगुरू माझ्या हाताखाली माझ्या चेअरमनशिपखाली काम केलं आहे, एवढा मोठा सन्मान मला दिला, मला सगळं मिळालेलं आहे. आणि पॉलिटिक्स हे माझं प्रोफेशन नाही, पण हा मार्ग आहे समाजाचे इश्यू मांडण्याचा, जनतेचे इश्यू मांडण्याचा, जागतिक देशाचे जागतिक इश्यू मांडण्याचा, त्यातला मी आहे. आज मी युनोस जाऊन बोलू शकतो, UNDPला जाऊन बोलू शकतो, या भिवंडी लोकसभा मतदारसंघाला एक चांगला खासदार मिळेल. चांगला म्हणजे देशाला मिळेल हो. भिवंडी तर काय, भिवंडीची कामं होणारच, विकास होणार, पण देशाच्या भूमिका मांडणारा, जागतिक जलनीती समजणारा, आज अमेरिका आणि लॅटिन अमेरिका डॅम तोडताय, आमचे तोडायत की नाही ही भूमिका मांडणारा, आमचं फॉरेस्ट कव्हर सांभाळणारा, आमची बायोडायव्हर्सिटी सांभाळणारा, आमचं जलस्रोत सांभाळणारा, पाण्याची क्वालिटी सांभाळणारा, हवेची क्वालिटी, क्लायमेट मिटिगेशन, 2006 रूल्स आले, आपण कुठेच पोचलेलो नाही आहे. ज्या प्रमाणामध्ये 2016 हे एमिशन वायू उत्सर्जन कमी व्हायला पाहिजे होतं, ते आता होणार नाही 2040 जर असंच चाललो आपण तर. हे गणित कोण मांडणार? क्योटो समिटाला इंधनं जाळताना कार्बन एमिशन होऊ नये म्हणून आमच्या कुठल्या लोकांना समजलं हे व्हॉट इज द क्योटो प्रोटोकॉल? ओझोन डिप्लीट होते, उष्णता वाढते, पाण्याचं पाणी चाललंय, सनलाईट वाढते, कॅटरॅक्ट वाढतायत, वाढतात की नाही बघा. डोळ्याचं डॉक्टरांचं पोट भरत नव्हतं, आज डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जागा शिल्लक नाही, ॲडमिशन मिळत नाही ऑपरेशनला, कॅटरॅक्ट वाढले, एक मॉलिक्युल. हे सगळे प्रश्न, सगळे प्रश्न हे देशाचे आहेत. हे भिवंडीचे खासदार मांडणार हा पहिला योग येणार आहे स्वातंत्र्यानंतर. मी जर निवडून आलो त्याला कारण तुमचं ठरणार आहे की मशालनी माझा हा संदेश, माझी मतं एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये लोक नक्की बघणार आहेत, 90% लोक सुशिक्षित बघणार आहेत, हा संदेश पोचवायला म्हणजे माझं बरंचसं काम झालं, आणि माझे विचार लोकांना पटतील ह्याची मला खात्री आहे, कारण मी असत्य बोललेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही जी मोहीम करताय, तुम्ही हे नॉलेज डिस्पर्शन करताय, कम्युनिकेशन करताय, मी तुम्हाला आधीच सांगितलं तुम्हाला की तुम्ही फार मोठं काम करताय, त्यात आमच्या समाजाचाही विकास होतो, सर्व लोकांचा विकास होतो, तर ह्याच्या माध्यमातनं ही आपण फार मोठं काम करताय. मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकाकडे मी जाऊ शकत नाही, मशालच्या माध्यमातनं मी जातो आहे, पहिली गोष्ट. आता त्याच्यानंतर पण प्रश्नाच्या बद्दल तुमच्याकडे येणारे लोकांनाही बोलवणार नाही, पण ह्या लोकसभा मतदारसंघातले सगळे प्रश्न आज तुम्हाला जेव्हा मी रिलीज करेन मी काय काय कामं करतो ह्या भागामध्ये, कळवा, मुंब्रा, दिवा, खाली डोंबिवली, कल्याणच्या खाड्यांपर्यंत, हे माझ्या व्हिडिओ क्लिपमधनं किंवा माझा प्रोफाईल बनतोय त्याच्यातनं सावंत सर इथे कुठे? कळव्याच्या खाडीत, अंजुरफाट्याच्या खाडीमध्ये, कामवाडी नदीची चित्रे घेतात, तिथे सॅम्पल घेतात, हे लोकांना असं मी काय असा पक्षाचा म्हणून एक 50 कार्यकर्ते घेऊन बघा रे मी काय करतो, ह्याच्यातलं मी नाही. आज ओसवाल कॉलेजला मी सल्लागार आहे भिवंडीमध्ये. विकास काय करणार? विकासाचं असं आहे की हे शिक्षणाचे प्रश्न आहेत भिवंडीमध्ये. बरीच काही पॉलिटेक्निक आहे मुस्लिम समाजाचं, ते बंद केलेलं आहे. आपल्याकडे मेडिकल कॉलेज नाही, ॲग्रिकल्चर कॉलेज नाही, कुठली प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नाही, केंद्र सरकारची युनिव्हर्सिटी नाही, एक चांगलं विकसित बंदर नाही, इतका मोठा समुद्र किनारे टुरिझम नाही आहे, इतकी मोठी आपल्याला संपत्ती आहे समुद्र, त्याचं हार्वेस्टिंग नाही, ते उलटी कमी होत चालले, मासेमारीवरून बंद होत चाललेलं आहे, आणि विजेचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, जंगल कायद्याचा प्रश्न, पैसाचा प्रश्न, आम्हाला मेडिकल कॉलेज नाही, कायद्याचं काही नाही, आणि ज्या केंद्र सरकारची इतक्या योजना आहेत ना आधीपासूनच्या, त्याचं इथे कुठेही मांडणी काहीच नाही आहे, साध्या आमच्या धड पतपेड्या पण नाही येतो. मग सगळं तुम्ही करणार हे सगळं करणार? आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचं, बदल करायचं, परिवर्तन. ही शेती
सगळे शेतकरी म्हणतात भात शेतीत परवडत नाही, सांगा कुठलं पीक एक सफरचंद सोडलं तर ह्या भागात होणार नाही. सॉइल कंडिशनिंग ज्याला म्हणतात, जी पश्चिम महाराष्ट्र वाट लागलेली म्हणतात मीठ फुटलं, ही सॉइल कंडिशनिंगच्या वरती त्याचा पीएच आणि कार्बन कंटेंट वॉटर हो पाण्याची क्षमता काय ह्याचा अभ्यासाचा एक रिपोर्ट आहे का? नाही आहे. हे सगळं तुम्ही करणार आहात? हे सगळं करणार. वाड्याच्या नर्सरीमध्ये इथल्या कुठल्या वनस्पती जगतील की त्या जगात त्याचं एक्सपोर्ट होईल, डायस्केरियासारख्या वनस्पती ह्याचं मी येऊन त्या संचालकांना आणून तिथं लागवड केलेली आहे. हो मी कोणाला सांगायला जाऊ? मी सागाची लागवड, साग हा उष्णता आणि पाणी लविंग आहे आणि एका वर्षात सागाची डोळखामला मी वाढ 20 फूट करून दिलं. माझं चॅलेंज आहे 3 वर्षाचा स्टंप मी लावणार सगळ्यांच्या शेतावरती. साग वाढले पाहिजे, इट्स अ इट्स इकॉनॉमिक गोल्ड. तुमचं या मतदार अहो मी 100 किलो सीताबळीचं बी आणलं होतो आमच्या गावात अख्ख्या वाटण्यासाठी. शेतकरी ना लागतात, जनावरं खात नाही. सीताबळीची किंमत काय? आज आमच्याकडनं 2 टेम्पो रोज सीझनमध्ये सीताफळ गेले असते, पण मी का रोज येऊन लावत बसणार का? ते झालं नाही. याच्यापुढे होईल हे व्हिजन आहे माझं, हे होईल याच्यापुढे. मी रंगूनला घरकीन वाढवून ते एक्सपोर्ट करण्याचा प्रकल्प केला, गुलाब लावले, लोकांना दिले. ताज हॉटेलमध्ये आमचा गुलाब जात होता, तेव्हा प्राध्यापक होतो, संशोधक होतो, धावपळ करत होतो समाजाने करावं. अहो 300 रुपये पगार असता मी 40 किलो बी वाटलं कुडूस भागामध्ये, बी लावली इकडे तिकडे. भेंडी लावा, इरिगेशन नाही ना, पाण्यावर जगणारी भेंडी. आमचे दुर्दैवी लोक कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम, तर मोबाईल नव्हते. खूप भेंडी पिकली, आम्ही गुरांना घातली. डॉक्टरांनी येऊन मार्केटला निघून जायला पाहिजे असं म्हणणं आहे का? नाही, मग आपण संघटित झालो नाही. पुढच्या काळामध्ये हे सगळं होईल लोकांना माहीत आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक विद्वान, एक संशोधक, एक तज्ज्ञ आणि विविध पदं ज्यांनी भूषवलेली आहेत असे डॉक्टर अरुण सावंत. आणि समाजातले कामही केलेले हे निवडणुकीसाठी उभे आहेत, समाजासाठी त्यांनी बऱ्यापैकी योगदान दिलेलं आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी आम्हाला तिरंगी लढत दिसते. जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी युती आहे त्याच्यामधून कपिल पाटील जे विद्यमान खासदार आहेत त्यांचं तिकीट जाहीर झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे उमेदवार सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉक्टर अरुण सावंत हे रिंगणामध्ये. ही जी तिरंगी लढत होणार आहे याच्यामध्ये कोण बाजी मारेल हे येणारा काळ ठरवेल. मी डॉक्टर साहेब तुम्हाला शुभेच्छा देतो आहे तुमच्या निवडणुकीसाठी आणि या लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर तुमची आंदोलनं असतील, तुमचे विचार असतील हे कायमस्वरूपी हे सुरू राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्रेक्षको. नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत, त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतोय ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. मित्रांनो, आपला भाग ग्रामीण आहे, डोंगराळ आहे, बऱ्याच वेळा नेट नसतं आणि बऱ्याच वेळा हे
हे चॅनल कसं पाहावं हेही माहीत नसतं. म्हणजे माझ्या अनेक मित्रांना अजूनही ते सबस्क्राईब करता आलेलं नाही. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रांना, शेजाऱ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करून द्या. ते कसं करायचं ते सांगा. एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर तो लाईक कसा करावा तेही समजून सांगा. आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करून आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा. खरं तर आता हे युगच इंटरनेटचं युग आहे. सोशल मीडिया सध्या फार्मामध्ये आहे आणि अशा वेळेस मशाल न्यूज नेटवर्क आपला एक वेगळ्या अस्तित्वाचा ठसा उमटवत आहे आणि तो तुमच्या सर्वांच्या मदतीने. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय की हे चॅनल जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वांनाच हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. एवढीच विनंती करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.